नमस्कार, आज आपण आयुर्वेदिक पद्धतीने पंचामृत कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर पंचामृत म्हणजे पंच म्हणजे पाच आणि पाच अमृतांचं तयार केलेलं हे कॉम्बिनेशन म्हणजेच पंचामृत। तर हे पाच अमृत कुठले ते आधी आपण बघूयात। तर सगळ्यात आधी इथे आपण तूप घेतलेलं आहे, हे गाईचं साजूक तूप आहे। जर घरी बनवलेलं असेल तर सगळ्यात उत्तम। त्यानंतर आपण गाईचं दूध घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे मध लागणार आहे, तोही आपण ऑर्गॅनिक मध घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला दही लागणार आहे आणि इथे आपण शक्कर घेतलेली आहे। तर या शक्करला आपल्याकडे गूळ पावडरच म्हणतात आणि मार्केटमध्ये हल्ली खूप ठिकाणी ही शक्कर अवेलेबल पण असते। एकदम ओल्या वाळूसारखं हिचं टेक्स्चर असतं। तर ही शक्कर आज आपण पंचामृत बनवण्यासाठी वापरणार आहोत। तर नॉर्मली आपण पंचामृतमध्ये आपली साधी साखरच घालत असतो, पण साधी साखर नाही, आपल्याला शक्कर घालायची असते। आणि ही गुळाची पावडर जर तुम्हाला नाहीच मिळाली तर मग जी धाग्यावाली खडी साखर असते त्याची पावडर करून आपण यामध्ये टाकू शकतो। तर आता आपण पंचामृत बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आपल्याला काचेचं भांडं वापरायचं आहे। तुम्ही चांदीचं किंवा स्टीलचं भांडंसुद्धा वापरू शकता। तर सगळ्यात आधी आपण यामध्ये अर्धा चमचा तूप टाकूयात। आता इथे तूप आपण गरम करून घेतलं तरी पण चालेल। आता यामध्ये आपण गुळाची पावडर टाकूयात, म्हणजेच शक्कर टाकूयात। तर एक चमचा आपल्याला यामध्ये शक्कर टाकायची आहे। जर जास्त गोड नको असेल तर अर्धा चमचा टाकली तरी पण खूप होते। आता यामध्ये आपण मध घालणार आहोत। तर मध आणि तूप हे एकसारख्या प्रमाणामध्ये कधीच नाही घालायचं, कारण एकसारख्या प्रमाणामध्ये जर ते वापरलं तर त्याचं विष तयार होतं। त्यामुळे अर्धा चमचा तुपासाठी आपण इथे दोन चमचे मध घालणार आहोत। जर योग्य पद्धतीने बनवलं तर हे तयार होणारं आपलं पंचामृत आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असतं। आता मध टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये आता दही घालणार आहोत। तर दहीसुद्धा आपल्याला इथे एक चमचा टाकायचा आहे। आता हे दहीसुद्धा आपण गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे। जर घरी बनवलेलं दही असेल तर सगळ्यात उत्तम। आता यामध्ये आपण आपलं दूध टाकून घेऊयात। तर साधारण 5-6 चमचे दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता। आता हे सगळं आपण एकत्र छान असं मिक्स करून घेऊयात। आता इथे आपण दूध आणि दही एकत्र टाकलेलं आहे। तर शक्यतो दूध आणि दही एकत्र कधीच नसतं खायचं, कारण ते विरुद्ध आहारामध्ये येतं। आणि तूप आणि मधसुद्धा विरुद्ध आहारामध्ये येतं जर ते एकसारख्या प्रमाणामध्ये खाल्लं तर। पण जेव्हा आपण हे सगळे एकत्र करतो तेव्हा ते एकमेकांचे गुण वाढवण्यास मदत करतं। म्हणजे जेव्हा हे पाचही अमृत आपण एकत्र करतो तेव्हा जे पंचामृत तयार होतं ते मात्र आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असतं। आता पंचामृत आपलं तयार झालं आहे। तर पूजा कुठलीही असो त्यामध्ये पंचामृत हे लागतंच, आणि आपल्या शरीरासाठी पण पंचामृत खूप चांगलं असतं। तर असं बहुगुणी पंचामृत तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा।